संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावात एकाच रात्री तब्बल 6 ठिकाणी घरफोड्या झाल्यात. यामुळे वनकुटे गावातील ग्रामस्थांमध्ये धास्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे. गारगाव पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. विशेष म्हणजे अज्ञात चोरांनी रात्री गावातील सर्व दिवे बंद करून घरांना टार्गेट केलं. यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. चोरट्यांनी सोनं, रोख रक्कम, कपडेही चोरून नेले आहेत. यामुळे संगमनेरच्या पठार भागात एकच खळबळ उडाली आहे. रात्री जवळजवळ 6 घरांची घरफोडी केलेली, त्यामध्ये तुळसबाई, चंद्रकांत शेळके, धोंडीभाऊ शंकर हांडे, पोपट नाथ पवार, साहेबराव आनाजी हांडे आणि लक्ष्मण रामभाऊ शेळके अशा 6 लोकांची रात्री घरफोडी झालेली. याच्या आधी पण रंदे, लीलाबाई रंदे म्हणून, त्यांची पण याआधी 2 दिवसापूर्वी घरफोडी झालेली. हे वातावरण असं गावात झाल्यामुळं लोकांची खूप घबराट झालेली, लोक घाबरून गेलेले आहेत. याचं कारण जवळजवळ ग्रामस्थांतर्फे असं येत आहे, गावात दारू जुगार हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ह्या घटना वाढून राहिलेल्या आहेत. दीडच्या साधारण सुमारात गावची डीपी बंद करून त्या चोरट्यांनी ह्या घरफोड्या केलेल्या आहेत. प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन ह्या लोकांच्या चोऱ्यांचा हे शोध लावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. नक्की रात्रीच्या सुमारात आजूबाजूच्या घरांच्या कड्या पण लावली. हो, शेजारच्या घरांच्या कड्या वगैरे लावून त्यांनी ही घरफोडी केलेली. एकूण किती रक्कम गेली असं काय अंदाज? साधारण आता ते लोक बाहेर गावी असल्यामुळं परफेक्ट तसं काय अंदाज सांगता येत नाही, पण साधारण 2-4 लाख रुपयाची चोरी झाल्याचा अंदाज सर्वसाधारण. काय आता प्रमुख मागणी काय? पोलिसांनी याची योग्य ती कारवाई करून या चोरीचा शोध घ्यावा आणि हे लोक जे घाबरलेत त्यांच्यापासून यांना पण थोडं संरक्षण मिळावं, नाही तर अन्यथा ग्रामस्थ पोलीस स्टेशनला उपोषण करू शकतात.